फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांनी सत्ताधारी सरकारला धारेवर धरलं. मात्र येत्या 2 वर्षांमध्ये उद्योगधंद्यांच्या बाबतीत गुजरातला मागे टाकून महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर आणणार असल्याचा निर्धार फडणवीस यांनी केलाय. तसेच गुजरातमधील उद्योगपती गौतम अदानी हे आता जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती बनलेत. त्यांनी अमेझॉन कंपनीचे प्रमुख जेफ बेझोस यांना मागे टाकून दुसरा क्रमांक मिळवलाय. क्रिकेट विश्वात येत्या काळात BCCIच्या होत असलेल्या निवडणुकीत सध्याचे सचिव जय शहा हे BCCIचे अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे. चला तर जाणून घेऊयात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आज दिवसभरात काय काय घडलं प्रभातच्या टॉप 10 न्यूज मधून. नमस्कार, मी सृष्टी गीते. ऐकूयात दिवसभराच्या टॉप घडामोडी. गुजरातला मागे टाकून महाराष्ट्राला पुन्हा एकदा नंबर 1 करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांनी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरले. विरोधकांच्या टीकेला आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले. येत्या 2 वर्षांमध्ये उद्योगधंद्यांच्या बाबतीत गुजरातला मागे टाकून महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर आणणार असल्याचा निर्धार फडणवीस यांनी केलाय. 5 वर्ष मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर ठेवलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडल्याचा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केलाय. 3.5 लाख कोटीच्या रिफायनरीला कोणी विरोध केलाय फडणवीसांचा शिवसेनेला सवाल. वेदांता प्रकल्पावरून शिंदे फडणवीस सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं असतानाच फडणवीस यांनी रिफायनरीवरून शिवसेनेला थेट सवाल केलाय. देशातील सर्वात मोठी रिफायनरी महाराष्ट्रात येणार होती 3.5 लाख कोटी गुंतवणूक, म्हणजेच देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक राज्यात होणार होती. सर्व शासकीय ऑइल कंपन्या आणि पार्टनर म्हणून मिडल ईस्टची कंपनी ही रिफायनरी उभारणार होते. या गुंतवणुकीने 5 लाख लोकांना आपण रोजगार देऊ शकलो असतो. गुजरातमधील जामनगरच्या रिफायनरीपेक्षा 4 पट रिफायनरी तयार झाली असती तर महाराष्ट्र 10 वर्ष पुढे गेला असता. पण त्या रिफायनरीला विरोध केला ती होऊ दिली नाही, आपली एवढी मोठी गुंतवणूक घालवली, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली. फॉक्सकॉन प्रकरण दुसऱ्या राज्यात घडले असते तर उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेतला असता. आदित्य ठाकरेंचे शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलंय. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्याचं प्रकरण तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात अशा दुसऱ्या राज्यात घडलं असतं तर तेथील मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता आणि तो घेतला असता. पण आपले मुख्यमंत्री बिझी आहेत, आधी दहीहंडी गणपती, आता नवरात्रोत्सव आणि नंतर दिवाळीपर्यंत त्यांना वेळ नाही. गणपतीत 250 मंडळं फिरून आले आणि आता नवरात्रात 450 मंडळं फिरतील. मंडळं फिरायचा मुख्यमंत्र्यांना वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड आणायचं आहे, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राऊत यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी कोर्टात झालेल्या सुनावणीच्या वेळी विरोध केलाय. राऊत यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केलाय. त्यात त्यांनी म्हटलंय की त्यांच्यावरील खटला सत्तेचा गैरवापर आणि राजकीय सुडबुद्धीचं एक उत्तम उदाहरण आहे. सरकारला विरोध करणाऱ्यांना बळजबरीने चिरडण्यासाठी आपला बळी दिला गेलाय असा आरोप राऊत यांच्या वतीने करण्यात आलाय. ईडीने शुक्रवारी विशेष न्यायाधीश MG देशपांडे यांच्या समोर त्याविषयी लेखी उत्तर दाखल केलं, ज्यामध्ये त्यांनी संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध केला. जामीन अर्जावर पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला होईल. भाजपचे मिशन पंजाब अमरिंदर सिंग यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग 19 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पंजाबचे त्यांचे निकटवर्तीय 5-6 माजी मंत्रीही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासोबतच अमरिंदर यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेसही भाजपमध्ये विलीन होणार आहे. पंजाबमध्ये भाजपकडे सध्या फक्त 2 जागा आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस भाजपमध्ये विलीन करण्याबाबतच्या चर्चेला वेग आलाय. जेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत सुमारे 5 तास बैठक घेतली, दरम्यान भाजपमध्ये विलीनीकरणाचा प्रश्न फेटाळून लावत अमरिंदर सिंह यांनी या केवळ चर्चा असल्याचं म्हटलं. तत्पूर्वी अमरिंदर सिंग यांनी 30 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. अदानींच्या संपत्तीत कमालीची वाढ, बनले जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत. गुजरातमधील उद्योगपती गौतम अदानी हे आता जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती बनलेत. अगदी काहीच दिवसांपूर्वी त्यांनी 3रा क्रमांकावर झेप घेतली आणि आता त्यांनी अमेझॉन कंपनीचे प्रमुख जेफ बेझोस यांना मागे टाकून 2रा क्रमांक पटकावलाय.
फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार अदानी यांची एकूण संपत्ती आता 154.7 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली आहे. या यादीत पहिल्या स्थानावर एलन मस्क हे उद्योगपती आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 273 अब्ज डॉलर्स इतकी आहे. गेल्याच महिन्यात अदानी यांनी बर्नार्ड आर्नॉल्ड यांना मागे टाकून श्रीमंतांच्या यादीत 3रं स्थान मिळवलं होतं. अंबानी यांची संपत्ती 92 अब्ज डॉलर्स इतकी असून ते श्रीमंतांच्या यादीत 8व्या स्थानावर आहेत. अदानी उद्योग समूहाच्या नावावर एकूण 7 लिस्टेड कंपन्या आहेत. खान ऊर्जा आदी क्षेत्रात त्यांचा कारभार चालतो. दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुन्हा छापासत्र. देशभरात 40 ठिकाणी छापे. दिल्ली सरकारमधील कथित उत्पादन शुल्क धोरणातील अनियमिततेच्या चौकशीचा भाग म्हणून ईडीने आज शुक्रवारीही देशभरातील सुमारे 40 ठिकाणी नवीन छापे टाकले. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि दिल्ली NCR मधील मध्य व्यावसायिक, वितरक आणि पुरवठा साखळी नेटवर्कशी निगडीत असलेल्या लोकांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. याआधीही 6 सप्टेंबर रोजी ईडीने या प्रकरणात देशभरात 45 ठिकाणी छापे टाकले. दिल्ली सरकारचे हे नवे उत्पादन शुल्क धोरण याआधीच मागे घेण्यात आले, परंतु तरीही या प्रकरणात अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. या प्रकरणात CBI ने 19 ऑगस्ट रोजी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरही छापे टाकले होते. मद्य घोटाळ्याच्या आरोपांवरून केजरीवालांचे केंद्र सरकारवर ताशेरे. दिल्ली सरकारने मद्य घोटाळा केल्याचा भलताच कांगावा सुरू आहे, पण हा नेमका काय घोटाळा आहे हे अद्याप आपल्या लक्षात आला नाही असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि अंमलबजावणी संचालनालय अनावश्यकपणे सर्वांना त्रास देत आहे असा आरोप त्यांनी केलाय. देश अशा प्रकारे प्रगती करू शकत नाही असंही त्यांनी म्हटलंय. एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की भाजपचा एक नेता म्हणतो की हा 8000 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. उपराज्यपाल म्हणतात की हा 144 कोटी रुपयांचा घोटाळा आहे आणि CBI FIR म्हणतं की हा 1 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. हा नेमका काय प्रकार आहे हे मला समजलं नाही आहे. अशा प्रकारे लोकांना विनाकारण त्रास दिला जात आहे. असा त्रास देऊन देशाची प्रगती होऊ शकत नाही असं ते म्हणाले. जय शहा बनणार BCCI चे अध्यक्ष. ICC चे प्रमुख क्रेग बार्कली यांची मुदत संपत असून अध्यक्षपदासाठी BCCI चे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली इच्छुक आहेत. त्यामुळे येत्या काळात BCCI च्या होत असलेल्या निवडणुकीत सध्याचे सचिव जय शहा हे BCCI चे अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने BCCI च्या घटनेत दुरुस्ती करण्याची परवानगी दिली असून अध्यक्ष गांगुली आणि सचिव शहा यांचा कार्यकाळ अजून एक टर्म वाढवून मिळणार आहे. 2019 साली गांगुली BCCI चे अध्यक्ष आणि शहा सचिव बनले होते. बार्कली यांचा कार्यकाळ लवकरच संपत असून त्या जागी गांगुली यांना संधी आहे. त्यांनीही या जागेसाठी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. गांगुली जर ICC चे अध्यक्ष बनले तर BCCI च्या निवडणुकीत शहा हेच अध्यक्षपदावर येतील असं चित्र आहे. युक्रेनला 600 दशलक्ष डॉलरची अतिरिक्त मदत. युक्रेनियन सशस्त्र दलाच्या युनिट्सवर हवाई रॉकेट आणि तोफखान्याने हल्ले केले जात आहेत अशी माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने संघर्षावरील आपल्या दैनंदिन ब्रीफिंगमध्ये दिली आहे. मंत्रालयाने सांगितलंय की रशियाने पूर्व डॉन्स्क प्रदेशातील स्लोवियन आणि कॉन्स्टँटिनोवेकच्या आसपास युक्रेनियन लक्ष्यांवर उच्च सुस्पष्टता हल्ले केले. मॉस्कोचे सैन्य 2014 पासून युक्रेनियन फुटीरतावाद्यांवर राज्य करत आहेत. आता या भागात युक्रेनियन सैन्यासोबत भयंकर युद्ध झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान युक्रेन लष्कराकडून प्रथमच रशियाने युद्धभूमीवर वापरलेले इराणी ड्रोन पाडल्याचा दावा करण्यात आलाय.